आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची लोकं आढळतात आणि अशी देखील काही लोकं असतात त्यांना कधीच आपलं चांगलं झालेलं बघवत नसतं. त्यांच्या मनामध्ये कायमच चुकीच्या भावना असतात. ते नेहमी दुसऱ्यांना कमी लेखत असतात. तसंच आपल्या पुढे कोणी जाऊ नये त्यासाठी सुद्धा प्रयत्न करत राहतात. तर तुम्हाला सुद्धा अशा लोकांचा अनुभव आलाच असेल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा नेमक्या कोणत्या लोकांपासून दूर राहायचं आहे ते बघणार आहोत. तोंडावर गोड बोलणारी माणसं. अशी माणसं आपल्या तोंडावर नेहमीच गोड बोलत असतात. आपल्याकडून त्यांची सर्व कामे गोड बोलून करून घेतात आणि काम झाल्यानंतर मात्र ते आपल्याला विचारत देखील नाहीत. आपल्याला काही अडचण आली असेल तर त्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न देखील करत नाहीत आणि उलट ते आपल्यापासूनच दूर राहतात. तर अशा या माणसांपासून केव्हाही स्वतःला दूर ठेवणंच चांगलं असतं. दुसऱ्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये डोकावणारे लोक. काही लोकांना अशा सवयी असतात की दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे हे त्यांना जाणून घेण्याची सवय असते. अशी लोकं वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्यांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. खोटं बोलणारी लोकं. खोटं बोलणाऱ्या लोकांपासून तर चार हात लांबच राहायला पाहिजे, कारण हे लोक खोटं बोलण्यात पटाईत असतात. त्यामुळे कधी खोटं बोलून आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण करतील हे आपल्याला देखील समजणार नाही. आणि ही लोकं खोटं बोलून आपला हेतू साध्य करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूरच राहावं. स्वार्थी आणि मतलबी लोक. जेव्हा कधी तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा ते कधीच मदत करणार नाहीत. त्यामुळे अशा लोकांपासून सुद्धा दूर राहिलेलं चांगलं असतं. स्वार्थी लोकांना फक्त अटेन्शन आवडतं. सर्व काही त्यांच्याबद्दलच असावं, सगळ्यांनी त्यांनाच चांगलं म्हणावं, त्यांना दुसऱ्यांचं कौतुक अजिबात आवडत नाही. निगेटिव्ह लोक. सतत नकारात्मक निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांपासून तर तातडीने दूर व्हा, कारण असे लोक कायमच वेगवेगळ्या विचारात गुंतलेले असतात. अशा लोकांना सतत शंका घेण्याची सवय असते. तुम्ही जरी चांगलं बोलत असाल तरी ते लोक त्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह काढतातच. त्यामुळे तुम्ही जर अशा लोकांपासून दूर राहिलात तर तुमच्या आजूबाजूला देखील निगेटिव्हिटी राहणार नाही किंवा फिरकणार देखील नाही. बुली करणाऱ्या व्यक्ती. नेहमी चार चौघांमध्ये तुमची चेष्टा करणारे, तुमच्या कमीपणाबद्दल थट्टा करणारे, तुम्ही किती कमजोर आहात हे दाखवून देणारे, त्यांच्या पदाचा गैरवापर करून तुमच्यावर हक्क गाजवणाऱ्या लोकांपासून दूर राहा. अहंकारी लोक. घमंडी आणि अहंकारी लोक देखील आपलं आयुष्य खराब करतात. आपली किंमत ही त्यांच्यापेक्षा खूप कमी आहे याची सतत जाणीव करून देत असतात. दुसऱ्यांना सतत कमी लेखण्यामध्ये त्यांना जास्त आनंद मिळतो. ते दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार करत नाहीत. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे. आणि अशा लोकांजवळ बऱ्याचदा काहीच नसतं तरी देखील अशा लोकांना घमंडीपणा जास्त असतो, अहंकाराने ते भरलेले असतात. तर काही लोकांकडे पैसा जास्त असतो त्यामुळे देखील त्यांच्यामध्ये घमंडीपणा, अहंकारपणा हा भरलेला असतो. काही लोकांना आपल्या पदाचा, आपल्या सौंदर्याचा घमंड असतो. म्हणून तुम्ही अशा लोकांपासून चार हात लांब राहणं महत्त्वाचं आहे आणि ते फायदेशीरसुद्धा आहे. भांडकुदळ लोक. काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करण्याची सवय असते. अशा लोकांसमोर आपल्याला खूप सावधानगिरीने बोलावं लागतं, कारण आपण जे बोलत आहोत याचा ते नेमका कोणता अर्थ काढतील हे सांगता येत नाही. भांडखोर व्यक्तींना काहीतरी कारण शोधून भांडण काढण्याची ते वाटच पाहत असतात. म्हणून अशा लोकांपासून देखील दूर राहावं. मूर्ख माणसं. मूर्ख माणसांपासून आपण चार हात लांब राहिलं पाहिजे. मूर्ख व्यक्तींना आपल्या जवळच्या गोष्टी कधीच सांगू नका, कारण या गोष्टी त्या दुसऱ्या व्यक्तीला लगेचच सांगतात. मूर्ख माणसं अनेक प्रकारची असतात. जास्त शिकलेली देखील माणसे मूर्ख असू शकतात. मूर्ख लोकांना कधीच ज्ञानाच्या गोष्टी सांगून देखील काहीच फायदा होत नाही. प्रसिद्धी आणि वाहवा मिळवण्यासाठी खोटा मुखवटा घालून वावरणाऱ्या व्यक्तींपासून स्वतःला दूर ठेवा. ज्या लोकांच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यात तफावत आहे असं जर तुम्हाला जाणवलं तर अशा लोकांच्या जवळपास देखील फिरकू नका, कारण या व्यक्ती सगळ्यांच्याच बाजूने बोलतात. म्हणजे कधीकधी गरजेचं असतं की आपण फक्त एकच बाजू योग्य मानून त्याला समर्थन करावं, मात्र या व्यक्ती
समोरच्याला असं भासवतात की मी तुझ्याच बाजूने आहे, मला तुझं पटलं आहे, आणि लगेचच विरुद्ध पार्टीसमोर आली की त्यांनाही त्यांचं बरोबर आहे असं भासवून देतात. त्यांना देखील मी तुझ्याच बाजूने आहे असं बोलतात. म्हणजे या व्यक्तींना स्वतःचा असं स्वतंत्र विचारच नसतो, स्वतंत्र बाजू नसते. फक्त स्वतःला ग्रेट आणि समोरच्याला तुच्छ समजून वागणूक देणाऱ्या आणि अहंकारात अखंड बुडालेल्या लोकांपासून चार हात लांबच राहिलेलं नेहमी बरं असतं. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.